नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान पार्ट फर्स्ट मधील 9वा लेसन, ज्याचं नाव आहे कार्बनिक संयुगे. आतापर्यंत आपले 6 सेशन झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण आता कार्बन केमिस्ट्री बरोबर थोडे फॅमिलियर झालेलो आहोत. म्हणजे कार्बन कशा प्रकारे सहसंयुज बंध तयार करतो याविषयी आपण बघितलेला आहे. त्याचप्रमाणे आयुपीएससी नॉमनक्लेचर किंवा कॉमन नेम सिस्टीम म्हणजे काय, संपृक्त असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतात, म्हणजे अल्केन्स जे आहेत ते संपृक्त सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत, आणि ज्यांच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतात म्हणजे अल्किन व अल्काइन हे असंपृक्त म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे हायड्रोकार्बन्स रिएक्शन दाखवत असतात, म्हणजे कशा प्रकारच्या अभिक्रिया ते करत असतात. त्याच्यामध्ये आपण कंबशन म्हणजे ज्वलन बद्दल बघितलं, त्याच्यानंतर ऑक्सिडीकरण, त्याच्यानंतर प्रतियोजन म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन, आणि समावेशन म्हणजे ऍडिशन रिएक्शन विषयी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण शेवटच्या सेशनमध्ये इथॅनॉल आणि इथॅनॉइक ऍसिड यांच्याविषयी बघायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्या काही प्रॉपर्टीज, इथॅनॉलच्या काही प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत, आणि आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत इथॅनॉलच्या प्रॉपर्टीज आणि इथॅनॉइक ऍसिड म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीज. चला तर मग पाहूया इथॅनॉल आणि इथॅनॉइक ऍसिड. पहा, निर्जलीकरण अभिक्रिया. निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन रिएक्शन. आता निर्जलीकरण हा शब्द आपण याच्यापूर्वी बघितलेला आहे. जेव्हा आपल्याला डिसेंट्री किंवा वॉमिटिंग चालू होते त्यावेळेला आपल्या शरीरातील पाणी पूर्णपणे नाहीसं होतं, आणि त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की तुम्हाला डिहायड्रेशन झालेलं आहे आणि आपल्याला वीकनेस येतो. तर डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरण. आता आपण याचा संदर्भ हायड्रोकार्बनशी घेऊया. अतिरिक्त सहज सल्फ्युरिक ऍसिड बरोबर 170 अंश सेल्सिअस तापमानाला इथॅनॉल तापवले असता सहज सल्फ्युरिक ऍसिड त्याच्या एका रेणू मधून पाण्याचा एक रेणू बाहेर काढला जाऊन इथिन हे असंपृक्त संयुग तयार होते. म्हणजे इथे आपल्याला इथॅनॉल पासून अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार होतो. बघा, तुम्हाला ते रिएक्शन दिसते CH3CH2OH आणि 170 अंश सेल्सिअस सहज H2SO4च्या बाणावर दाखवलेला आहे, त्याच्यात वापरलेला आहे, आणि याच्यामधून CH2. आता काय होतं, पहिला CH3 जो आहे त्याच्यामधून एक H आणि हायड्रॉक्सिल ग्रुपचा एक OH मॉलिक्युल H आणि OH H2O बाहेर पडतो. आणि आता कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायला पाहिजे. पहिल्या कार्बनवर 3 हायड्रोजन आणि 1 कार्बन 4 संयुज झाली. दुसऱ्या कार्बनवर आपण बघतोय एका पहिल्या कार्बन बरोबर आणि 2 हायड्रोजन बरोबर आणि हायड्रॉक्सिल ग्रुप बरोबर त्याने असं बॉन्डिंग केलेलं आहे. आता इथे कार्बनची व्हॅलन्सी सेट करण्यासाठी कार्बन आणि कार्बन मध्ये डबल बॉन्ड येतो, म्हणजे याचा अर्थ इथे इथिन तयार झालं. याला असंपृक्त हायड्रोकार्बन किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतात. यावर पाण्याचा मॉलिक्युल निघून जातो आणि म्हणून याला निर्जलीकरण अभिक्रिया म्हणजे डिहायड्रेशन रिएक्शन असं म्हणतात. आणि येथे सहज सल्फ्युरिक ऍसिड निर्जलीकारक म्हणजे डिहायड्रेटिंग एजंट म्हणून तो काम करत असतो. तेव्हा एन प्रॉपिल अल्कोहोल मध्ये सोडियम धातूचे तुकडे टाकले असता काय दिसेल ते अभिक्रिया घेऊन स्पष्ट करा. ही अभिक्रिया आपण नोटबुक मध्ये लिहून घ्यायची आहे. एन प्रॉपिल अल्कोहोल म्हणजे याच्यामध्ये CH3CH2CH2OH असं हे स्ट्रक्चर असणार. एन म्हणजे नॉर्मल चेन असते, ती एन प्रॉपिल त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये सोडियम धातूचे तुकडे टाकले, आपल्याला माहित आहे सोडियम बरोबर अल्कोहोलची अभिक्रिया झाल्यानंतर अल्कॉक्साईड तयार होतं. आता इथे प्रोपिल असल्यामुळे प्रोपॅक्साईड तयार होईल, म्हणजेच सोडियम प्रोपॅक्साइड इथे तयार झालेला आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर ही अभिक्रिया झाल्यानंतर सहज सल्फ्युरिक अम्लाबरोबर एन ब्युटील अल्कोहोल तापवले. आता आपण सहज सल्फ्युरिक ऍसिड बरोबर अभिक्रिया केल्यानंतर निर्जलीकरणाची अभिक्रिया होते हे आपल्याला माहितच आहे. त्याच्यामुळे इथे एन ब्युटील अल्कोहोल वापरलेला असेल तर याच्यापासून ब्युटीन नावाचं अल्किन म्हणजेच असंपृक्त हायड्रोकार्बन तयार होईल, म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इथे तयार झालेलं आपल्याला दिसेल. आता बघा, आपल्याला काही माहीत नसलेल्या गोष्टींविषयी आपण बघूया. अल्कोहोल एक इंधन. आता आपण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जातो आपल्या कारमध्ये किंवा बाईकमध्ये, त्यावेळी तिथे लिहिले असतं की 10% इथॅनॉल मिक्स केलेला आहे. आता अल्कोहोल सुद्धा, कारण आपल्याला माहित आहे की पेट्रोल डिझेल म्हणजे जीवाश्म इंधनाचे साठे हळूहळू कमी होत चाललेले आहेत, कारण हे साठे निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष जावे लागतात हे आपणास माहित आहे. आणि आता वाढत्या ग्लोबलायझेशनमुळं म्हणजेच सर्वोच्च एकमेकांच्या जवळ आलेलं आहे आणि त्याच्यामुळे गाड्यांचं प्रमाण म्हणजे कार्स किंवा बाईक्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज असते. आता हे इंधन हळूहळू संपणार आहे, त्याच्यामुळे त्याला काहीतरी पर्याय म्हणून आता इथॅनॉल ह्या
म्हणजे एका इंधनाचं मिश्रण त्या पेट्रोलमध्ये केलं जातं. आता पहा, ऊस ही वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर अत्यंत कार्यक्षमतेने करते. आपल्याला उसाबद्दल माहित आहे, उसापासून साखर मिळते. ते साखर काढल्यानंतर त्याची मळी तयार होते. या मळीचं समजा आपण फर्मेंटेशन केलं, म्हणजेच किडवण केलं, तर त्याच्यापासून अल्कोहोल मिळतो, म्हणजेच इथेनॉल मिळतो. पुरेशा हवेमध्ये ज्वलन झाल्यावर इथेनॉल पासून केवळ कार्बन डायऑक्साइड व पाणी उत्पादित मिळतात. ज्याप्रमाणे आपण एलपीजी गॅस बघितला होता की ह्याचं ज्वलन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होतो, त्याचप्रमाणे इथेनॉल मध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होतो. अशा प्रकारे इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन आहे. त्यामुळे काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये हे एक समावेशी म्हणजे ऍडिशन म्हणून मिक्स केलं जातं. आणि ह्या इंधनाला, इथेनॉल पासून बनवलेल्या इंधनाला गॅसोहोल असं सुद्धा म्हटलं जात. आता आपण बघूया इथेनॉइक ऍसिड. विद्यार्थी मित्रांनो, इथेनॉइक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे? तर CH3COOH, याला ऍसेटिक ऍसिड असं सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या. तर इथेनॉइक ऍसिड हा रंगहीन द्रव असून त्याचा उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट 118 अंश सेल्सिअस आहे. सामान्यपणे इथेनॉइक ऍसिडला ऍसेटिक ऍसिड म्हणतात असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. तसेच त्याचे जलीय द्रावण अम्लधर्मी असून त्यात निळा लिटमस लाल होतो. लिटमस पेपरची टेस्ट हे ऍसिड आहे की बेस आहे, म्हणजे अम्ल की अम्लारी, हे ओळखण्यासाठी घेतली जाते. जर निळा लिटमस लाल होत असेल तर त्याला ऍसिड असं म्हटलं जातं. आता आपण हे लक्षात कसं ठेवायचं, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ABR म्हणजे अभ्र असं आपण लक्षात घेऊया. ऍसिड ब्ल्यू, लिटमस रेड. आणि जर बेस असेल तर बर्ब, म्हणजे BRB, म्हणजेच बेस. पहिला बी म्हणजे बेसचा, रेड लिटमस ब्ल्यू होतो, कळलं? जर तो बेस असेल तर. आता इथे निळा लिटमस जर ब्ल्यू होत असेल, लाल होत असेल, रेड होत असेल, तर तो हे ऍसिड असायला हवं. लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून, परिरक्षक म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणून, हे व्हिनेगर, जे व्हिनेगर वापरतात ते ऍसिटिक ऍसिडचे पाण्यामध्ये बनवलेले 5 ते 8% द्रावण असते. आपल्या घरामध्ये सुद्धा व्हिनेगरची बॉटल असते. पाण्यासारखा पारदर्शक असणारा हा द्रव आहे आणि त्याची टेस्ट आंबट आहे. तर टेस्ट आंबट म्हणजे ऍसिड असायला हवं. तर व्हिनेगर अशा प्रकारे 5 ते 8% ऍसिडिक ऍसिड पाण्यामध्ये टाकून बनवलं जातं. शुद्ध इथेनॉलचा, इथेनॉइक ऍसिडचा द्रवणांक, इथे इथेनॉइक ऍसिड आहे लक्षात घ्या, इथेनॉल नव्हे. इथेनॉलच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, त्याच्या रिएक्शन सुद्धा बघितल्या. आता आपण इथेनॉइक ऍसिडकडे, म्हणजे ऍसिटिक ऍसिडकडे वळलेलो आहोत. तर शुद्ध इथेनॉइक ऍसिडचा द्रवणांक 17 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळे थंड हवामानाच्या प्रदेशात हिवाळ्यामध्ये इथेनॉइक ऍसिड कक्ष तापमानालाच गोठते व बर्फासारखे दिसते. आता लक्षात घ्या, 17 डिग्री सेल्सिअस त्याचा द्रवणांक असेल तर ते ह्याच्यामधलं थंड प्रदेशामध्ये तापमान तर मायनस मध्ये असतं आणि म्हणून इथे गोठलं जातं. ते जसं आपल्याकडे पाणी गोठतं हवा थंड झाल्यानंतर, त्याप्रमाणे इथे इथेनॉइक ऍसिड सुद्धा गोठलं जातं आणि ते बर्फासारखं दिसते आणि म्हणून त्याला ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड असं सुद्धा म्हटलं जातं. इथे बघा, काय एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेली आहे. साहित्य दिले, ग्लेस स्टाईल, काचकांडी, सामुदर्श पट्टिका म्हणजे आपल्या पीएच पेपर घ्यायचा आहे, निळा लिटमस कागद, रासायनिक पदार्थ विरल इथेनॉइक ऍसिड आणि विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड, ही दोन्ही ऍसिड घेतलेली आहेत. कृती काय करायची, ग्लेज स्टाईलवर 2 लिटमसच्या पट्टिका ठेवलेल्या आहेत. एका पट्टिकेवर काचकांडीने विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, तर दुसऱ्या पट्टिकेवर काचकांडीने विरल इथेनॉइक ऍसिडचा थेंब टाकलेला आहे. लिटमस पट्टिकेच्या रंगात काय फरक पडतो, तर दोन्ही निळ्या लिटमस पेपर जे आहे दोन्ही ते ऍसिड होतात. म्हणजे ह्याच्यावरून फक्त आपल्याला समजतं की ऍसिड आहेत, कळलं की नाही. हीच कृती सामुदर्शक पट्टिका वापरून पुन्हा करा, सर्व निरीक्षण पुन्हा तक्त्यात नोंदवा. आता तुम्हाला काय वाटतं याच्याशी तुम्हाला सांगायचं आहे, निळ्या लिटमस मध्ये झालेला बदल दोन्हीकडे निळ्या लिटमस लाल होईल कारण दोन्हीही ऍसिड्स आहेत. आता संबंधित सामू लक्षात घ्या, हायड्रोक्लोरिक ऍसिडचा सामू आणि इथेनॉइक ऍसिडचा सामू यांच्यामध्ये फरक आहे. त्यांचा सामू 7 पेक्षा कमी असेल, परंतु त्यांचा सामू कमी जास्त असेल याचं कारण हायड्रोक्लोरिक ऍसिड हे स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि इथेनॉइक ऍसिड हे वीक आहे. त्याच्याबद्दल आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे बघा, इथेनॉइक ऍसिड व हायड्रोक्लोरिक ऍसिड यांच्यामध्ये अधिक तीव्र आम्ल कोणते आहे, तर ज्याचा सामू सर्वात कमी ते अतितीव्र, म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड इथे अतितीव्र आहे, तर इथेनॉइक ऍसिड म्हणजे ऍसिडिक ऍसिड हे थोडं वीक असं ऍसिड आहे. त्याच्यामुळे त्याचा सामू 7 च्या खाली साधारण 5-6 वगैरे ह्या रेंजला येईल आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचा 1 पर्यंत जाईल. इथेनॉइक ऍसिड व हायड्रोक्लोरिक ऍसिड यांच्यात फरक करण्यासाठी निळा लिटमस व सामुदर्शक यांच्यापैकी कोणता दर्शक कागद उपयुक्त आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ऍसिड असल्यामुळे निळा लिटमस नेहमीच रेड होईल, पण सामू पेपर जर वापरला तर स्ट्रॉंग ऍसिड कोणता आहे आणि वीक ऍसिड कोणता आहे याचं सुद्धा आपल्याला आकलन होईल.
इथेनॉइक ऍसिडचे काही रासायनिक गुणधर्म पाहूया. इथेनॉइक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हा क्रियात्मक गट आहे, म्हणजे फंक्शनल ग्रुप आहे. CH3COOH COOH ग्रुपला कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हटलं जातं. इथेनॉइक ऍसिडच्या रासायनिक अभिक्रिया मुख्यत्वे करून COOH या फंक्शनल ग्रुपमुळे होत असतात. आता अम्लारी बरोबर म्हणजे बेस बरोबर अभिक्रिया पाहूया आपण. सोडियम हायड्रॉक्साईड हा स्ट्रॉंग बेस आहे, त्याच्याबरोबर त्याची अभिक्रिया झाल्यानंतर इथे आपला सोडियम चा क्षार ऍसिडेट बरोबर सोडियम ऍसिडेट हा क्षार तयार होतो आणि पाणी तयार होतं. आपल्याला माहितच आहे ज्या वेळेला कधी ऍसिड आणि बेस यांची रिएक्शन होते, अम्ल आणि अम्लारी यांची रिएक्शन होते, त्यावेळेला सॉल्ट म्हणजे क्षार आणि पाणी हेच प्रॉडक्ट आपल्याला मिळतं. आता इथे स्ट्रॉंग बेस असल्यामुळे हे जे क्षार तयार झालेले आहेत ते बेस युक्त असतील, त्याचे गुणधर्म बेसशी रिलेटेड असतील, म्हणजेच हा अम्लारी धर्मी क्षार तयार झालेला आहे. इथे तयार होणाऱ्या क्षाराचे IUPAC नाव सोडियम इथेनॉइट असे आहे, तर त्याचे सामान्य नाव सोडियम ऍसिडेट असे आहे. आता ह्याच्याविषयी आपण मागे इयत्तेमध्ये ऍसिडिक अम्ल हे एक सौम्य अम्ल आहे आणि सोडियम ऍसिडेट क्षार उदासीन असेल का, तर उदासीन नसून तो बेसिक दाखवला जातो, कारण ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस एनएओच आपण वापरलेला आहे. इथे बघा कार्बोनेट आणि बायकार्बोनेट बरोबरची अभिक्रिया आपल्याला बघायची आहे. कार्बोनेट म्हणजे Na2CO3 हा वॉशिंग सोडा, धुण्याचा सोडा, आणि बायकार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट आपण जर यूज केलं तर हा झाला बेकिंग सोडा, म्हणजे NaHCO3 त्याचा फॉर्म्युला आहे. साहित्य काय घ्यायचं बघा, मोठी परीक्षा नळी, लहान परीक्षा नळी घ्यायची आहे, वाकडी वायुवाहक नलिका, रबरी बूज, थिसल फनेल, स्टँड इत्यादी आपल्याला घ्यायचं आहे. तर रासायनिक पदार्थ म्हणजे ऍसिटिक ऍसिड, सोडियम कार्बोनेट, चूर्ण आणि ताजी चुन्याची निवळी. आता ही चुन्याची निवळी म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे लाईम वॉटर, ते फक्त आणि फक्त कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट आहे की नाही ही टेस्ट घेण्यासाठी घेतलं जातं, म्हणजे ह्या अभिक्रियेमध्ये 100% कार्बन डायऑक्साइड तयार होतो. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण उपकरणाची मांडणी करायची आहे आणि त्याच्यानंतर मोठ्या परीक्षेसाठी जो फसफसून येणारा वायू जो आहे तो कोणता असेल, तर तो असतो कार्बन डायऑक्साइड, आणि त्याची टेस्ट आपण बाजूला घेत असतो. आता थिसल फनेल बघा, थिसल फनेल पूर्णपणे द्रावणात बुडवलेला आहे, म्हणजे येणारा वायू जो आहे तो फक्त बाजूच्या त्या वक्र नळीतूनच बाहेर पडणार आहे, तो थिसल फनेल मधून बाहेर पडणार नाही. आणि चुन्याच्या निवळीमध्ये टाकल्यानंतर ती निवळी कशी होते, दुधाळ होते, म्हणजे ही कुठली टेस्ट आहे, तर कार्बन डायऑक्साइड प्रेझेन्स असण्याची टेस्ट आहे. म्हणजे कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट, फॉर एक्झाम्पल सोडियम कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट याची ऍसिडिक ऍसिड बरोबर अभिक्रिया केली की त्याच्यापासून कार्बन डायऑक्साइड हा वायू बाहेर पडतो आणि त्यामुळे चुन्याची निवळी दुधाळ बनते. इथे बघा वरील कृतीमध्ये चुन्याची निवळी दुधाळ का होते, तुम्हाला सांगितलं की चुन्याची निवळी दुधाळ होणं म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट तयार होणं CaCO3 हा फक्त आणि फक्त कार्बन डायऑक्साइड प्रेझेन्स असण्याची ही टेस्ट आहे. इथे अनेक ऍसिडमध्ये सोडियम धातू तुकडा टाकला तर कोणती अभिक्रिया होईल हे स्पष्ट करा, म्हणजे लक्षात ठेव इथे याच्यामध्ये शेवटला H निघून त्या ठिकाणी सोडियम इथेनॉइट तयार होतं. आपल्याला माहित आहे की सोडियमचा सोडियम मेटल त्याला एचच्या ठिकाणी जाऊन चिकटतो आणि H2 गॅस बाहेर पडतो. दोन परीक्षणांमध्ये दोन रंगहीन द्रव असून त्यातील एक इथेनॉल तर दुसरा इथेनॉइक ऍसिड आहे, कोणत्या नळीत कोणता पदार्थ ठरवण्यासाठी कोणती रासायनिक परीक्षा कराल ते अभिक्रिया देऊन स्पष्ट करा. आता आपण इथे इथेनॉल आपल्याला माझ्या न्यूट्रल असतो, इथे कोणताही लिटमस पेपर कलर चेंज करत नाही. इथेनॉइक ऍसिड जर आपण बघितला तर त्यामध्ये लिटमस पेपर टाकला तो ब्ल्यू रेड होईल, म्हणजे याचा अर्थ आपण इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड ओळखू शकतो. किंवा आपण अशा प्रकारे कार्बन डायऑक्साइड सोडियम कार्बोनेट टाकून सुद्धा अशा प्रकारच्या वायूचा आपण वायू बाहेर येईल त्याप्रमाणे आपण ठरवू शकतो की इथेनॉल कोणता आहे आणि इथेनॉइक ऍसिड कोणता आहे. आता इस्टरी भवन अभिक्रिया कार्बोक्सिलिक ऍसिड व अल्कोहोल यांच्यातील अभिक्रियेने इस्टर हा क्रियात्मक गट असलेले पदार्थ तयार होतात, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड CH3COOH घेतलं आणि CH2OH तर ह्याच्यामधून आपल्याला माहित आहे की H2O मॉलिक्युल बाहेर निघतो आणि अल्कोहोल CH3CH2OCOOC2H5 म्हणजे अशा प्रकारचं इस्टर तयार होतो. ही अभिक्रिया आपण आपल्या वहीवर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे काय शिकलो, आपण बऱ्याचशा रिएक्शन बघितल्या ज्या संबंधित होत्या इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिडशी, आणि हे दोन्ही इथेनॉइक ऍसिडला ग्लेशियल ऍसिडिक ऍसिड असं का म्हटलं जातं, किंवा हे अम्ल का आहे, कशा प्रकारे आपण ते ठरवू शकतो की हे अम्ल आहे, किंवा इथेनॉल उदासीन कसा आहे, न्यूट्रल कसा आहे, याच्याविषयी सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. धन्यवाद.